प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज रण धुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक हिंदू पद पातशाह श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती श्री शंभू महाराजांचा जय भवानी हर हर। मागे बघता औषध गाय आपण आता आहे खराप्ती गावामध्ये। खराप्ती गावामधून साधारण एक तासाभरावर आपण गडाचा पायथा पासून वर जाऊ शकतो। याची दुसरी वाट येते ती मेढ्यामधून येते, तर मेढ्या खरं तर मागच्या बाजूला राहिलं, बरंचसं लांब आहे, त्यामुळे खराप्ती गावामधूनच आम्ही निघतो आहे। आम्ही 13 तारखेच्या पहाटे म्हणजे मध्यरात्रीच साधारण एक 2:30 वाजता खराप्ती गावाच्या मेन वेशीवर आलो होतो। तर तिथे खाली हनुमानाचं मंदिर देखील आहे, तर आम्ही तिथे राहिलो। राहायची सोय म्हणण्यापेक्षा तिथे बरीचशी मोठी जागा आहे मंदिराची, त्यामुळे व्यवस्थित राहणं वगैरे होतं। दुसरं म्हणजे आता सुरुवात केली आहे वर यायला, तर आजच्या या मोहिमेमध्ये टोटल 4 डोकी आहेत, त्यातलं 1 डोकं तुमच्याशी बोलतं आहे, 2 डोकं हे, 3 डोकं आणि हे 4 डोकं हिला ओळखता माझी बायको हाय रोमो क्लिक इंस्टाग्रामवर अनिकेत डुमरे आता या दोघांची एक स्पेशल एक अशी ओळख आहे, शिवकालीन शस्त्र किंवा प्राचीन शस्त्रकला या दोघांनाही अवगत आहे। तर कदाचित काही वेळेस जर का बघायला मिळालं तर एखाद दुसरं हात बीत करून मिळालं तर काय हरकत नाही। चल आता थोडासा टी ब्रेक आणि निघूया औचितला। औचितगड रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधला हा गड गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। कुंडलिका नदीमधून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची रचना केली गेली। गडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत। गडाच्या उत्तरेला मेढा आणि पिंगळसई या 2 वाटा लागतात। गडाच्या दक्षिण दिशेकडून खरापती गावातून आपण वर येतो। गडाची उंची केवळ 950 फूट आहे। जरी 950 फूट असली तरी मेढा आणि पिंगळसईच्या ऐवजी खरापती गावातून वर आलो तर बराच दमछाक होतो। खरापती गावातून वर चढलो तर आपण थेट दक्षिण द्वारात पोचतो। दक्षिण द्वार, त्या दक्षिण द्वारातून आपण आत गेलो तर उजवीकडेच काही पायऱ्या दिसतात। याच पायऱ्या चढून गेलो तर आपण थेट दक्षिण बुरुजावर पोचतो। याच बुरुजावर एक शिलालेख दडला आहे। हा शिलालेख काही असा आहे। दक्षिण बुरुजावरून खाली उतरलो
आणि थेट उत्तरेकडे चालत निघालो तर पहिलाच एक आपल्याला दरवाजा दिसतो. त्या दरवाजाच्या पलीकडे 5 पाण्याच्या टाक्या आहेत. आम्ही गेलो त्यावेळेला शिवशंभू प्रतिष्ठान रोहा यांचे संवर्धनाचे काम चालू होते. आपला औषधगडाचा तर मोहीम फते झालेली आहे अगदी उत्तमरित्याने. खरं तर उत्तमरित्या बनवण्यासाठी ओ जागृत राहो इकडे. अरे ये 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 चालेल ये तू. अच्छा हा जागृत पाटील औषधगडाच्याच पायथ्याला आहे खराबती गाव. आम्हाला भरपूर अशी मदत केली आमचा खरं तर वाटाडा एक मित्र आणि आता म्हणायला होईल की आमच्या कुटुंबामधलाच एक जण झालाय. तर खरंच खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. आणि आणि नक्कीच आम्ही पुन्हा येऊच. तर खरोखर गाव काय असत, गावातले लोक काय असतात हे आज पुन्हा एकदा मला चांगलं समजलं. चला धन्यवाद.